महानिकाल आपण बघतोय आणि श्रीरंग बारणे यांची एक्सक्लुसिव्ह प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतवर आपण बघत होतात. विजय त्यांना मिळालेला आहे, औपचारिक तर त्यांच्या नावाची बाकी असेल, पण आपण बघतोय विजय मिळाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की हा सर्वसामान्यांचा हा कार्यकर्त्यांचा विजय. आपण जाऊया थेट. विश्वास पाठक भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत जोडले गेले आहेत. पाठकजी, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? एवढ्या कमी जागा महाराष्ट्रात मिळतील असं तुम्हाला स्वप्नात तरी वाटलं होतं का? विश्वास पाठक यांच्याशी सुद्धा आपण बोलूया. नाही, त्यांचं काही तांत्रिक कारण आहे, त्यांच्याशी संपर्क साधला जाईल आणि आपण त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया घेऊयात. पण सुप्रिया सुळे यांची आघाडी निर्णायक झालेली आहे. 14व्या फेरीअखेर सुप्रिया सुळे यांना 83,000 आघाडी मिळाली आहे आणि ही 83,000 14व्या फेरीनंतरची निर्णायक विजयाकडे जाऊ शकते. सरकार बीजेपी की सरकार वहां पे बन सकती थी, लेकिन अब की बार उन्होंने नारा तो 370 का दिया था भाजपा का, लेकिन वो 303 भी नहीं पहुंच सके, 272 भी नहीं पहुंच सके और 240 तक सिमट गए हैं. अभी अंतिम आंकड़े आने हैं, लेकिन मैं समझता हूं कि ये स्वयं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का नैतिक पराजय है. सर, बीजेपी को पार्टी के तौर पर बहुमत नहीं मिला, लेकिन एनडीए गठबंधन को बहुमत मिल गया है और वो 300 के करीब उनका आंकड़ा रहेगा ऐसा लग रहा है. तो एनडीए की सरकार तो आसानी से बनती दिख रही है, उसमें कुछ आपको चेंज होता दिख रहा है आंकड़ों में? वैसे भी राष्ट्रपति सबसे बड़ी पार्टी के रूप से भारतीय जनता पार्टी को न्योता देंगे और आज जो प्री पोल अलायंस को अगर देखें तो उनके 272 से ज्यादा एनडीए के सदस्य ऐसा दिख रहा है. तो उसमें कोई जो परंपरा रही है सबसे बड़ी पार्टी को न्योता देने की, उसमें भारतीय जनता पार्टी को न्योता दिया जा सकता है सरकार बनाने का. लेकिन सवाल यह है कि भारतीय जनता पार्टी किसे नेता बनाएगी? जब उनका नेता चयन की मीटिंग होगी तो क्या नैतिक पराजय स्वीकार करके नरेंद्र मोदी सत्ता स्पर्धा से दूर होंगे? क्या कोई और नेता भारतीय जनता पार्टी आगे करेगी जिसको प्रधानमंत्री बनाया जाएगा? ये भारतीय जनता पार्टी का अंदरूनी मामला है. लेकिन एक स्पष्ट बात है कि जिस तरह से नरेंद्र मोदी ने पूरे चुनाव में प्रचार किया था, सिर्फ धार्मिक ध्रुवीकरण, अपने 10 साल का कोई लेखा जोखा नहीं. बुलडाण्यातून प्रतापराव जाधव विजयी झालेले आहेत. या घडीची महत्त्वाची बातमी, महायुतीचे प्रतापराव जाधव विजयी. महाराष्ट्रातून एक निकाल समोर येत आहे. उबाठाच्या नरेंद्र खेडेकर यांचा पराभव झालेला आहे. तर शिर्डीतला मोठा निकाल हाती येतोय. शिर्डीमध्ये भाऊसाहेब वाघचौरे यांनी विजय मिळवलाय. निवडणुकांच्या काही दिवसच आधी भाऊसाहेब वाघचौरे यांनी उबाठा गटात प्रवेश केला होता. यापूर्वी ते शिर्डीतून लढले होते, तेव्हा काँग्रेसच्या तिकिटावर लढले होते. पण भाऊसाहेब वाघचौरे यांनी उबाठा गटात प्रवेश केल्यानंतर विजय मिळवलाय. शिवसेनेनं म्हणजे उबाठा गटानं शिर्डीची जागा खेचून आणण्यात सदाशिव लोखंडे हे पूर्वीचे खासदार त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. माढ्यामधून धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर आहेत. माढ्यातून बातमी येते आहे. बारामती पाठोपाठ माढ्याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष होतं. 12व्या फेरी अखेर 40,000 मतांनी रणजित सिंह नाईक निंबाळकर पिछाडीवर आहेत. मतमोजणीच्या आणखी 15 फेऱ्या अजून बाकी आहेत. एक एक अपडेट आपण महाराष्ट्रातून घेतो आहोत. वेगवेगळ्या लोकसभा हिंगोलीमध्ये नागेश पाटील आष्टीकर हे आघाडीवर आहेत. हिंगोलीमध्ये आष्टीकर यांची जी आघाडी आहे ती 55,000 मतांची आहे आणि मतमोजणीच्या आणखीन 12 फेऱ्या बाकी आहेत. शिवसेनेच्या बाबूराव कदम यांना मोठा धक्का मानला जातोय. लोकसभा मतदारसंघातल्या वेगवेगळ्या अपडेट्स आपल्याला मिळत आहेत. हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकर आघाडीवर आहेत. तर हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने आघाडीवर आहेत. या क्षणाची एक महत्त्वाची अपडेट, कोल्हापूरच्या सोबतच हातकणंगले सुद्धा अत्यंत महत्त्वाची जागा शिंदे गटानं केली होती. धैर्यशील माने यांना तिकीट मिळणार का नाही मिळणार याची चर्चा खूप काळ रंगली होती, पण अखेर धैर्यशील माने यांना तिकीट देण्यात आलं आणि आत्ताची जी ताजी अपडेट आहे 23,000 मतांची आघाडी आहे. अर्थात ही सगळी आघाडी महाराष्ट्रातली सर्व लोकसभा मतदारसंघातली ही आपण गेल्या वर्षीचा विचार केला, गेल्या वेळेचा विचार केला तर ती सगळ्यांचीच आघाडी कमी झालेली आहे यात काही शंका नाही.
यावेळेला महायुतीने किंबहुना एनडीएने लोकसभा निवडणूक ही अतितटीचीच केलेली होती. तुमची जी वाटचाल आहे ती विजयाकडे होत आहे. आता जवळपास 12-13 राऊंडच्या वर राऊंड झालेले आहे. तुम्ही 30,000 आघाडी घेतलेली आहे. शेवटी तो जनतेचा कौल आहे, तो जनतेचा कौल राहील. एकूणच जर एक्झिट पोलनं जर बघितलं आपण तर एक्झिट पोलनं राज्यात महाविकास आघाडी पिछाडीवर दाखवली होती. मात्र आता जे कल येत आहे त्यानुसार महाविकास आघाडीने राज्यात सुद्धा मोठी मुसंडी मारलेली आहे आणि देशात सुद्धा काँग्रेसचा चांगले कळ मिळाला आहे. तुम्ही काय सांगा, जे काही एक्झिट पोल होते त्याच्या विरुद्ध काय लागलं आहे? तुम्हाला तुम्ही संपूर्ण तुम्ही पाहिलेलं आहे. सर्व जनतेचा तो मूळ होता, त्या मूळ पद्धत मुळा ते मूळच त्यांनी कल बदलवले. देशातल्या मोदीविरोधात लढण्यास तुम्हाला वाटते? आणि आता तुम्हाला निकालावरून समजून राहील ना. ते हे होते काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे, ज्यांनी सांगितलेलं आहे की देशात मोदी विरोधात लाड होती आणि त्यामुळे जर बघितलं तर जे कल जे आहे ते कल हे महाविकास आघाडीच्या बाजूने आणि इंडिया आघाडीच्या बाजूने येत आहे. व्हिडिओ जर प्रशांत मोहितेसह संजय शेंडे, News18 लोकमत, अमरावती. अमरावतीतून बातमी. अमरावतीमध्ये नवनीत राणा पिछाडीवर बळवंत वानखेडे आघाडीवर आणि त्यांचीच प्रतिक्रिया येत होती. बळवंत वानखेडे यांचा विजय आता जवळपास निश्चित मानला जातोय आणि नवनीत राणा यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. देशात चर्चा झाली होती अमरावतीच्या जागेची आणि नवनीत राणा यांच्याकरता फार मोठा धक्का मानला जातो. बळवंत वानखेडे यांच्या विजयाकडे कसे पाहत आहेत? सुरुवातीला म्हणजे त्याच वेळेला सांगितलं होतं, नवनीत राणांचा जो वाचाळपणा होता आणि रवी राणांचा, तो महाराष्ट्राच्या मातीला कधीही मानवणारा नव्हता, आवडणारा नव्हता. आणि बळवंत वानखेडे हा सामान्य आमचा शिवसैनिक त्या ठिकाणचा, काँग्रेस पक्षाचा येतो आणि एक सामान्य कार्यकर्ता आहे की जे मधल्या काळामध्ये खरं म्हणजे नवनीत राणा आपण जर लक्षात घेतलं तर 2019 काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने निवडून आल्या आणि वरती सरकार बघितल्याबरोबर सरकारच्या वळचणीला गेल्या. संधी साधू लोकांना कधीही महाराष्ट्राची माती स्वीकारत नाही. पण याच नवनीत राणा मागच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या. मी म्हणालो ना तेच सांगितलं, काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने निवडून आल्या आनंदराव अडसूळ आणि लगेच वरती गेल्यावर पलटी पलटी मारली. आणि किती म्हणजे जसं ते म्हणतात ना की एखादा एक अंतर्गत विरोध होता, बच्चू कडू सुद्धा साथ दिली नाही त्यांनी, तोही एक फटका बसला. दुसरा असा एक सोपं आहे की नवनीत राणा रवी राणा असभ्य लोक आहेत. बोलताना काय बोलायचं, कसं वागायचं त्यांना येत नाही. आता काल पण ते रवी राणांनी काही जोक मारली ना, उद्धव ठाकरेजी तिकडे मत परिवर्तन करणार, मन परिवर्तन करणार. म्हणजे त्यांना फक्त काय टू स्टे इन द न्यूज, म्हणजे चर्चा झाली पाहिजे. विश्वास पाठक भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत जोडले गेलेत. पाठकजी आपलं स्वागत आहे, माझा आवाज येतोय व्यवस्थित? भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात फक्त 13 मिळताना दिसतात आता. एवढा पराभव होईल असं वाटलं होतं? एवढं नुकसान होईल असं वाटलं होतं? बघा, आम्हाला अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जागा मिळत नाही हे आता जवळजवळ क्लिअर झालेलं आहे. मात्र आमच्या टॅलीमध्ये अजूनही सुधारणा होईल अशी आमची माहिती आहे, त्यामुळे काही जागा वाढते. मात्र अपेक्षेप्रमाणे नाहीये, का नाही याच्याबद्दल आम्ही त्याचं आत्मनिरीक्षण करू, आत्मपरीक्षण करू आणि पुढच्या स्वयंपर्यंत जोमाने कामाला लागू. नाही, तुमचे हक्काचे काही उमेदवार मोठ्या पराभवाचा फटका त्यांना बसतोय. अगदी रावसाहेब दानवे जे डबल रेकॉर्ड करणार होते, 6व्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, पिछाडीवर आहेत आणि थोड्या थोडक्या नाही तर 40,000-50,000 पेक्षा जास्तच्या अंतराने पिछाडीवर आहेत. म्हणून म्हटलं की ते आघाडी आणि पिछाडी हे चालू आहे कंटिन्युअस, कधी पुढे कधी मागे. रावसाहेब दानवे नक्की निवडून येतील अशी आमची माहिती आहे. आणि मला याच्यात एवढंच सांगायचं की या इलेक्शन मध्ये थोडं पोलरायझेशन झालं. उद्धव ठाकरेंच्या मागे अख्खे मुस्लिम मतदार उभे राहिले वोट जीएसच्या माध्यमातून, काँग्रेस त्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि केवळ मोदी द्वेष
तुम्हाला पाण्याचा आणि शेतकऱ्यांचा प्रश्न नीट मार्गी नाही लावता आला याच हे अपयश आहे. असं अजिबात नाही. खर तर पाण्याचा विषय आमच्या सरकारनी अतिशय चांगला हँडल केला. मागच्या वेळेस जालन्याला आम्ही आवश्यकता पडली तेव्हा रेल्वेने पाणी आणलं. त्यामुळे विषय तो नाही आहे. विषय शेतकऱ्यांचा किंवा पाण्याचा नाहीच आहे. हा विषय वेगळ्या प्रकारे पोलरायझेशनवर गेला. लव जिहादच्या माध्यमातून असंख्य मुस्लिम उद्धव ठाकरेंच्या मागे उभे राहिले. काँग्रेसने देखील उद्धव ठाकरेंना सपोर्ट केला. त्याच्यात एक वातावरण निर्मिती झाली. त्याचा फटका आम्हाला बसला. पण पुढच्या वेळेस आम्ही आमची स्ट्रॅटेजी बदलू. तुमचे मित्र आणि माजी आमदार खासदार बनवलेला आहे. त्यामुळे खरा शिष्य कोण आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा की दिघे साहेब छोट्यातल्या छोट्याच्या माणसाला सुद्धा राजा बनवायचे मोठा बनवायचे. तशाच पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या पाठीशी हात ठेवून मला सर्वसाधारण एक नगरसेवक म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आज खासदार बनवलेला आहे. त्यामुळे ठाण्यातील जनतेने दाखवून दिलेले खरा शिष्य कोण. माझे जे विरोधक आहेत हे कशामध्ये प्रसिद्ध आहेत हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे गद्दारी कुणी केली ज्यांनी दिघे साहेबांचे उत्सव आणि परंपरा जे आहेत स्वतःचं नाव होण्याकरता पर्यायी उत्सव सुरू केले. एकनाथ शिंदे साहेबांनी दिघे साहेबांचे उत्सव आणि दिघे साहेबांचे कार्यक्रम पुढे चालू ठेवले तर यांनी स्वतःचं नावाकरता वेगळी चूल मांडली. ज्यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांना कायम सातत्याने त्रास दिला त्यांच्या पाठीशी उभे राहिले. एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला. त्यामुळे ठाणेकर जनतेला माहीत आहे खरा शिष्य कोण आणि खोटा शिष्य कोण. आणि जनतेने मतदानातून हे दाखवून दिलेलं आहे. सर पालिकेतून संसदेत चाललेला आहात काय नेमक्या भावना आहेत? कारण आतापर्यंत पालिकेत महापौर पद उचललेलं आहे. आता डायरेक्ट संसदेत जाणार आहात, दिल्लीत जाणार आहात. नक्कीच हे आवडणार आहे. आपण एक मोठ्या कॅनव्हसवर छोट्या कॅनव्हसवरून मोठ्या कॅनव्हसवरती चाललेलो आहे. आणि एक ज्येष्ठ नागरिक कट्टा आउटडोर फिटनेस सेंटर या हे नेहमीच सिद्ध होत आलं आणि आजही तेच सिद्ध होतंय की पुन्हा एकदा पुणेकरांनी हेच पाहून नक्की मतदान केलंय आणि हा विजय आमचा सुकर संपूर्ण विजय श्रेय कोणाला हा विजय आहे का मोदींचा आहे का पक्षाचा? नाही, हा सामूहिक विजय आहे. हा सामूहिक जी परिश्रम सगळ्यांनी घेतले म्हणजे महायुतीचे सर्व आमचे नेते असतील महायुतीचे सर्व आमचे कार्यकर्ते असतील मनापासून सगळ्यांनी काम केलं आणि म्हणून मला असं वाटतं की हे सामूहिक यश आहे. हे कुठल्याही व्यक्तीचं नाही, एका मुरली मोहचा तर काही संबंधच नाही. मला असं वाटतं की सामूहिक यश आहे. मोदींच्या नेतृत्वाला पुणेकरांनी दिलेली ही पसंती आहे आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जे अहोरात्र कष्ट केले त्याला हे यश. सर्वोच्च सभागृहात जाण्याची या निमित्तानं संधी मिळाली. हिंदी में पाहिलं होतं की आपल्याला खासदार होता येईल आणि सर्वोच्च सभागृहात जाता येईल. मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्षाने माझ्या खूप संधी दिली. एक बूथ स्तरावरती काम करणाऱ्या लाखो रुपये वाटून फतवे काढायला लावले आणि जो मुस्लिम समाज आहे याला बाजूला काढण्याचा प्रयत्न केला. परंतु निवडणुकीच्या दृष्टीने आपल्याला याचा फायदा झाला असेल परंतु सामाजिक शांतता आणि सलोखा राखण्याच्या दृष्टीने ते चुकीचं काम केलेलं आहे. त्याही समाजाला कळेल की मतदानाकरता हे आपल्याला वापरतायत आणि एकाच वेळी असा सर्व लोकांना एकत्र करून माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या विरुद्ध एक जो चुकीच्या पद्धतीने प्रचाराची राय उठवण्यात आली त्यात हे लोक सक्सेस झाले. सामान्य कार्यकर्ता ते महापौर आता लोकसभेचा चेहरा असणार तुम्ही मात्र आता या ठिकाणी जिल्हा प्रमुख पदी नवीन चेहऱ्याची संधी मिळणार आहे. महापौर म्हणून नवीन चेहरा समोर येणार कसं बघतात? मी या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय. या ठिकाणी पक्षाचा प्रवक्ता म्हणून काम केलेलं आहे. पक्ष संघटनेत काम केलेलं आहे आणि हा जो माझा जो विजय आहे या विजयामागे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत. त्याचबरोबर आमच्या वहिनी ज्या आहेत लता वहिनी स्वतःच्या मुलाच्या प्रचाराला सुद्धा गेल्या परंतु सकाळी 7-7 वाजता त्या ठिकाणी माथाडी कामगारांची त्यांनी मीटिंग घेतला, शाखावाईज मीटिंग घेतल्या, कार्यकर्त्यांना सुप्रिया सुळे यांनी बारामतीमधून विजयाची तुतारी फुंकली आहे. या क्षणीची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी
शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार बाहेर पडले, पक्ष अजित पवार यांना मिळाला आणि तुतारी हे चिन्ह घेऊन शरद पवार यांना मैदानात उतरावं लागलं निवडणुकीच्या. पण बारामतीकरांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्याच पाठीशी असल्याचं दाखवून दिलंय आणि अजित पवार यांना मात्र साथ दिलेली नाही. अजित पवार यांनी बारामतीमध्ये शड्डू ठोकलेला होता, अक्षरशः शड्डू ठोकलेला होता. दिवस रात्र बारामतीत काढले पण आपली शक्ती बारामतीत त्यांना दाखवता आली नाही. सुनेत्रा पवार या पराभूत झालेल्या आहेत, सुप्रिया सुळे या विजयी झालेल्या आहेत. इकडे बारामतीमध्ये आपल्या मुलीला विजयी करण्याकरता शरद पवार यांनी सुद्धा जंग जंग पछाडलं होतं पण सुप्रिया सुळे विजयी झाल्या होत्या. अगदी इतकी चर्चा होती की सुप्रिया सुळे यांचं काम नाही, स्थानिक पातळीवर कुठल्याही प्रकारे त्यांनी काम केलेलं नाही. विश्वास पाठक आपल्यासोबत आहेत, भाजपचे प्रवक्ते आणि कॅस्ट्रो आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी आधी विश्वास पाठकांना प्रश्न अशा करता की केंद्रीय अर्थमंत्र्यांपासून सगळेजण बारामतीत येऊन गेले आणि बारामतीकरता जोर लावला होता, अगदी अजितदादांनाही तुम्ही बरोबर घेतलं पण बारामती काही पाडता आली नाही. विश्वासजी नाही तर मी सुप्रिया त्यांचं अगदी अभिनंदन करतो, त्या निवडून आल्या आणि शरद पवारांनी आपलं पुत्रीप्रेम परत सिद्ध केलं आणि निवडून आणलं. आता राहिला प्रश्न आमच्या नेत्यांनी तिकडे जाऊन निवडणुका आणि तिथे सभा घेणं, आता इलेक्शनमध्ये प्रत्येक सीट निवडून यावी या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो. बारामतीच काय आता जवळजवळ सगळ्या 48 मतदारसंघामध्ये आमचे कोणचे ना कोणचे नेते मोठ्या प्रमाणात गेले. प्रयत्न आमचा हाच होता की 48 पैकी जास्तीत जास्त जागा कशा मिळतील, तर पण ठीक आहे यावेळेस बारामती त्यांना मिळाली, पुढच्या वेळेस आम्ही अजून जोर लावू आणि बघूया. पण विश्वासजी आपल्याला एक प्रश्न आहे, मुंबईमधलं गणित चुकलं, 2-4 चित्र दिसत आहे, महाराष्ट्रामध्ये तर 13-14 आसपास तुम्ही आहात, सगळी गणितं चुकलेली दिसत आहेत, याची कारणं काय वाटतात आपल्याला? आपण आपला जो सर्व्हे केला होता तो सुद्धा पूर्णपणे उलटा पडला असंच दिसत आहे. हॅलो विश्वासजी यांच्याशी पुन्हा बोलूया, त्यांचं बोलणं पूर्ण म्हणजे आपलं बोलणं त्यांच्यापर्यंत जाण्याआधी. बरं कॅस्ट्रोजी, बारामतीतल्या विजयाचं काय सांगाल? कारण अजित पवार यांनी शेवटच्या काही दिवसांमध्ये ही निवडणूक गावकीची भावकीची नाही असं त्यांच्या खास स्टाईलनं सांगितलं होतं. तर शेवटच्या सभेला मला ती सभा पूर्ण आठवते, रोहित पवार यांना अश्रू अनावर झाले होते, सुप्रियाताईंना गहिवरून आलं होतं. कशाचा विजय हा नेमका? भावनेचा विजय आहे का कामाचा विजय? कामाचा विजय. आदिने सुप्रियाताईंनी जेवढं काम केलं लोकांसाठी बारामतीकरांसाठी ते हे त्यांनी कारण ते सांगतात ना आपण, दादांनी काय बोललं की मी मला मत नाही देणार, मी इलेक्शन लढणार नाही, मी धंदा सांभाळणार, मी हे करणार नाही. हे सर्व भाष्य जे करतायत ना आणि मग नंतर तुम्ही जसं आता सांगितलं की रोहित पवार त्यांना अश्रू अनावर होते, ते खरं एक म्हणजे मनातलं ते बोलत होते तेव्हा त्यांना रडायला आलं ते आणि त्याची चेष्टा केली अजितदादांनी. हे सर्व बारामतीकरांना हे वाईट वाटलं आणि आदरणीय पवार साहेबांनी जे सेवा केली बारामतीची आज हे त्याचा कौल आहे. अजितदादा असंही म्हणत होते, एका बाजूला ते सुप्रिया सुळेंवर टीका करत होते पण असंही म्हणत होते की कामं मी केलेली आहेत, चेहरा जरी तिचा असला तरी. तुम्हाला मी एक सांगतो, बारामती विधानसभा आणि बारामती लोकसभा क्षेत्र हे दोन वेगळे आहेत. हे काय बोलतात की बारामतीसाठी काम केलं, बारामती विधानसभासाठी काम केलं असेल तिकडे पण सुप्रियाताईंनी काम केलं, तिकडे पण आदरणीय शरद पवार साहेबांनी काम केलं, पण बारामती लोकसभासाठी जे सुप्रियाताई आणि आदरणीय शरद पवार साहेबांनी काम केलं त्याचा कौल आहे. आणि एक तुम्हाला सांगतो, वय काढले आमच्या साहेबांचं, त्यांनी घरी बसायला सांगितलं, हे आज त्याचं उत्तर आहे. आता घरी कोण बसणार आहे हे बारामतीचे जनता जे आहेत त्यांनी दाखवलं, त्यांनी सांगितलं. तुम्ही राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आहात, दात्रक सर मी येतो तुमच्याकडे, तुम्ही राष्ट्रवादीच्या सुरुवातीपासून शरद पवारांच्या बरोबर आहात. माझा तुम्हाला प्रश्न आहे, शरद पवारांनी यापूर्वी अनेकांच्या बाबतीत असं केलंय की सकाळचा चुकला संध्याकाळी घरी आला तर घरी घेतलं पाहिजे, काही हरकत नाही माफ करून टाका. अजितदादांच्या मध्ये एकच जागा त्यांना मिळाली, बारामतीचाही पराभव, चुनाव जीत गए हैं, इसके अलावा 5 और सीटों पर जिनके जीत की संभावना है वो जो है लगभग तय है. तो ऐसे में आप देख सकते हैं कि पीछे तमाम जो कार्यकर्ता हैं वो जो है यहां पर एक दूसरे को गुलाल लगाकर गुलाल उड़ाकर जो है यहां